आपण अगोदर एक काम करू, मतदारसंघ किती लढायचे हे तर 5-6 वाजता क्लिअर होणार. आता एक चर्चा तर सुरू करू आपण, कोणते कोणते मतदारसंघ लढायचे काय. पण एक ध्यानात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला त्रास देणारे पाडायचे सुद्धा आपल्याला. हा तीच म्हणायचं नाहीये, तिथे वेळ आली तो घोषणा द्यायचं नाही, काही करायचं नाही, नुसतं ऐकत राहायचं. आपल्याला वेळ आली उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडायचं. जिद्द जातीची बघायची, तुम्हाला निवडून यायची नाही बघायची, हे सुद्धा काम करायचं. मला वाटतं आपण काही काही ठराविक मतदारसंघ तर घेऊ. मला वाटतं लढताना आपण मतदारसंघाची चर्चा करून मग त्याच्यानंतर जे मतदारसंघ होईल मग उमेदवाराची करू. आता उमेदवाराचं लय जाव घडतो आम्ही, तिथं कसंच कडील जाईल ते जाऊ. आता त्याचा ताण येतोय मला, काय होत त्याला मोबाईलवर सुरू ठेवणारच त्याला, काय होत हाय जे अरेच होणार आहे त्याला, काय लपून ठेवायचं. म्हणजे आपल्या जिथं निवडून येणार आहेत त्याच्यावर तरी चर्चा सुरू करू आपण, करायची का. आपण आता जिथं निवडून येते ते घेऊ, आणि एखादं जर वाटत असला की ह्यो बी निवडून येईल तर ते नंतर बघू. पण सध्याचं समजा टार्गेट तर करू, इथपर्यंत 4-2 वाढतील मतदारसंघ, आणखी नाही तर कमी होतील. मला वाटतं पहिला 1.5 मतदारसंघ घेऊ आपण. ह्यो निवडून बी आणायचा हा 1.5 जिल्ह्याने. हा सगळ्या महाराष्ट्राला दुःख पण पडायचं, म्हणजे जिथं आपल्या ताकदीप्रमाणे तर जाऊ आपण अगोदर समीकरणात होत राहील जावा व्हायचं तवा. आपल्या ताकदीप्रमाणे चालावं लागेल, हे तर मान्य आहे का. आपल्या ताकदीप्रमाणे चलू आपण. मला वाटतं 1.5 मधला एक लढू आपण, एक लढू आणि जिल्ह्याच्या वतीनं ते जिंकून बी आणू. त्यांना काही करायची वेळ आली समजा बाकी जणांना जागा सोडावं लागतील ना, त्यांना सुद्धा जिथं आपली ताकद आहे तिथं आणू. काही ठिकाणी खूप मराठा आहे, खूप मराठा आहे, पण ते निघला पण पाहिजे. कारण 2-2, 3-3 होऊ नये. आपल्या 2-2, 3-3 आहेत, मग मराठ्याचं जर मतदान असं डिवाईड झालं तर तिथं दुसरे बी बरेच क्षेत्र आहेत आपल्याला. म्हणजे आपण जरी पाडायचा प्रयत्न केला किंवा यायचा प्रयत्न केला, ते पाडायला सुद्धा सावध राहतील ना. त्याच्यामुळे त्यो बी आपल्याला विचार करावा लागेल. राखीवचा तर विषय नंतर घेतला तरी चालेल, कारण राखीव आपण लढणारच नाहीये. आपण कुठेतरी बळ देणार आहेत कोणातरी. आपल्या वतीने 1-2 लढू, 2-3 लढू फक्त. आपण 1.5 मधला केज एक घेऊ आपल्याकडे. ते असं घ्या नाही, इथून चाललंय आता तुम्हाला उभा राहायचं म्हणून इथं नाही यायचं. इथं जात जे तू जिंकून येणार आहे त्याच्यासाठी करायचं आम्हाला. आम्हाला जिथे तिथं आम्ही पाठिंबा देऊ, हे आमच्या वतीचं चाललंय फक्त. राखीवचं बघू उद्या घेऊ, कोण आम्हाला कोणी म्हणलं पाठिंबा द्यायचा त्याला समाज देऊन टाकी स्थानिकचा. बरोबर कर बाबा, स्थानिकचा मराठ्यांना अधिकार देऊ आपण देऊ. ते जर मला म्हणले वा याला पाठिंबा द्यायचा आपला तुम्ही सभाला तर मी जाईल. कशाला मला घ्यायचं, आपण त्यांच्या राखीव त्यांना ठेवा ना मोकळं. येऊ का, आता आमच्या टप्प्यात हे चांगलं आहे तिथं आणि पोषक वातावरण, म्हणून मी पोषक घ्यायला लागलो. तर मला समजून घ्या, नाही तुम्ही म्हणायचं एक म्हणून ते कोण. अख्ख्या 1.5 जिल्ह्यात फक्त एकच मतदारसंघ घ्यायचा आपण. आहे थोडं गेवरायचं तर बघू, त्याच्यावर जरा चर्चा करू. ते फायनल नाही करायचं, आष्टी आणि गेवरे आहे, पण चर्चा नको. 1.5 जिल्ह्यातून एकच लढू आपण, ते निवडून बी आणू. मान्य आहे सगळ्याला, 1.5 ऐकू नये, मान्य आहे ना. बरं राहील काय आपल्याला उदाहरणार्थ जिल्ह्यात असं बोलू थोडक्यात, म्हणजे या सगळ्याला लागू होईल. 1.5 जिल्ह्यात समजा आपल्याला काही ना काहीतरी आधार पाहिजे. जिल्ह्यातल्या लोकांना जायला एखादा हक्काचा अंधार असला, बोलायला भांडायला प्रश्न मांडायला शेतकऱ्याच्या मागण्या मांडायला अठरापगड जातीच्या मांडायला जर एखादा असला तर आपल्याला ते हक्काचं होईल. सगळ्या जिल्ह्यातल्या पोरांनी तिथं ताकद लावायची. मला शब्द द्या 1.5 जेवढे जेवढे तेवढे तेवढे इथं महाराष्ट्रात. हा महाराष्ट्रातल्या जेवढे आहेत ना पाहुणे, त्यांनी फोन लावायचे पाहुण्याला. आजपासून काम लावलं तुम्हाला आता लगेच. हा पाहुणे फोने सगळे तुटून पडायचं फोनवर. म्हणजे कोणत्या पक्षात असलं तरी त्याला मात्र आपला जातीचा माणूस निवडून आणायला लावायचा. ही जबाबदारी तुमच्यावर आहे आता. कारण जिथे येतात तेवढेच घेऊ, उगा बाकीचे नको.
जालना जिला मन टपोर तुर यू काम नहीं है तुमसे जालना जिला से काम नहीं है आवाज़ तो क्या तिकड़ा जालना मन टपोर तुर वाले सगड़े नहीं मन टपा चिदला वजह ताकत सगड़े कारण कई अच्छा सेट नहीं गए जब कई पारा इज आप लोग कहीं याच्यासाठी नाही घ्यायचेत की आपल्याला काही पाडायचेत कळते ना तुम्हाला मी काय म्हणतोय घेतले नाही त्याचा अर्थ आपण तिथं पाडणार बी कळालंय काही मतदानात खात बसण्यापेक्षा आपलं मोकळं ठेवायचं मतदान दनादन पाडू पाडू टाकायचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं तुमचं मला वाटतंय लाईव्ह करू नये ना है ना हा आपण अगोदर एक काम करू मतदारसंघ किती लढायचे याचा 5-6 वाजता क्लिअर होणार आता एक चर्चा तर सुरू करू आपण कोणते कोणते मतदारसंघ लढायचे काय पण एक ध्यान ठेवा पुन्हा एकदा सांगतो आपल्याला त्रास देणारे पाडायचे सुद्धा आपल्याला हा ती सोडायचं नाही तिथे वेळ आली तो घोषणा द्यायचं नाही काही करायचं नाही नुसतं ऐकत राहायचं आपल्याला वेळ आली उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं जिद्द जातीची बघायची तुम्हाला निवडून यायची नाही बघायचं हे सुद्धा काम करायचं मला वाटतं आपण काही काही ठराविक मतदारसंघ तर घेऊ मला वाटतं लढताना आपण मतदारसंघाची चर्चा करून मग त्याच्यानंतर जे मतदारसंघ होईल मग उमेदवाराची करू आता त्या उमेदवाराचं लय अवघड काम आहे तिथं कसंच कडीलं जाईल ते जो आता त्याचं काम येतोय मला काय होत त्या मोबाईलवर सुरू ठेवणार काय होत काही जे एरच होणार आहे त्याला काय लपून ठेवायचं म्हणजे आपल्या जिथं निवडून येणार आहेत त्याच्यावर तरी चर्चा सुरू करू आपण करायची का आपण आता जिथं निवडून येते ते घेऊ आणि एखांद जर वाटत असला की ह्यो भी निवडून येईल तर ते नंतर बघू पण सध्याचं समजा टार्गेट तर करू इथपर्यंत 4-2 वाढतील मतदारसंघ आणखी नाही तर कमी होतील मला वाटतं पहिला 1.5 मतदारसंघ घेऊ आपण ह्यो निवडून द्यायचा बीड जिल्ह्याने हा सगळ्या महाराष्ट्राला तिथे कुठून पडायचं म्हणजे जिथं आपल्या ताकदीप्रमाणे तो जाऊ आपण अगोदर समीकरणात होत राहील जावा व्हायचं तवा आपल्या ताकदीप्रमाणे चालावं लागेल हे तर मान्य आहे का आपल्या ताकदीप्रमाणे चलू आपण मला वाटतं बीड मधला एक लढू आपण एक लढू आणि जिल्ह्याच्या वतीनं ते जिंकून द्या त्यांना काही करायची वेळ आली समजा बाकी जण जागा सोडावं लागतील ना त्यांना सुद्धा जिथं आपली ताकद आहे तिथं आणू काही ठिकाणी खूप मराठा आहे खूप मराठा पण ते निघला पण पाहिजे कारण 2-2, 3-3 होऊ नये आपल्या 2-2, 3-3 आहेत मग मराठ्याचं जर मतदान असं डिवाइड झालं तर तिथं दुसरे बी बरेच क्षेत्र आहेत आपल्याला म्हणजे आपण जरी पाडायचा प्रयत्न केला किंवा यायचा प्रयत्न केला ते पाडायला सुद्धा सावध राहतील ना त्याच्यामुळे तो बी आपल्याला विचार करावा लागेल राखीवचा तर विषय नंतर घेतला तरी चालेल कारण राखीव आपण लढणारच नाही आपण कुठेतरी बळ देणार आहेत कोणातरी आपल्या वतीने एक दोन एक लढू दोन तीन लढू फक्त आपण बीड मधला केज एक घेऊ आपल्याकडे ते असं घ्या नाही इथून चाललाय आता तुम्हाला उभा राहायचं म्हणून इथं नाही यायचं इथं जात जे तू जिंकून येणार आहे त्याच्यासाठी करायचं आम्हाला आम्हाला जिथे तिथं आम्ही पाठिंबा देऊ हे आमच्या वतीचं चाललंय फक्त राखीवचं बघू उद्या घेऊ आम्हाला कोणी म्हणलं पाठिंबा द्यायचा त्याला समाज देऊन टाकी स्थानिकचा बरोबर कर बाबा स्थानिकचा मराठ्यांना अधिकार देऊ आपण देऊ ते जर मला म्हणले याला पाठिंबा द्यायचा आपला तुम्ही सभाला तर मी जाईल कशाला मला होतं आपण त्यांच्या राखीवांना ठेवा ना मोकळ येऊ का आता आमच्या टप्प्यात हे चांगला आहे तिथं आणि पोषक वातावरण म्हणून मी पोषक घ्यायला लागलो तो मला समजून घ्या नाही तुम्ही म्हणायचं एक म्हणून ते कोण अख्ख्या बीड जिल्ह्यात फक्त एकच मतदारसंघ घ्यायला दाखवून आहे थोडं घ्यावरायचं तर बघू त्याच्यावर जरा चर्चा करू ते फायनल नाही करायचं आष्टी आणि घ्यावरे आहे पण चर्चा नको बीड जिल्ह्यातून एकच लढू आपण ते निवडून घ्या मान्य आहे सगळ्याला बीडवर ऐकून मान्य आहे ना बरं राहील काय आहे आपल्याला उदाहरणार्थ जिल्ह्यात असं बोलू थोडक्यात म्हणजे या सगळ्याला लागू होईल
बीड जिल्ह्यात समजा आपल्याला कहीं कधी आधार पाहिजे, जिल्ह्यातल्या लोकांना जायला एखादा हक्काचा आमदार असला, बोलायला भांडायला प्रश्न मांडायला शेतकऱ्याच्या मागण्या मांडायला अठरापगड जातीच्या मांडायला जर एखादा असला तर आपल्याला ते हक्काचं होईल। सगळ्या जिल्ह्यातल्या पोरांनी तिथं ताकद लावायची, मला शब्द द्या बीडचे जेवढे जेवढे तेवढे तेवढी महाराष्ट्रात, महाराष्ट्रातले जेवढे आहेत ना पाहुणे त्यांनी फोन लावायचे पाहुण्याला, आजपासून काम लावलं तुम्हाला आता लगेच पाहुणे फोने सगळे तुटून पडायचे फोनवर, म्हणजे कोणत्या पक्षात असलं तरी त्याला मात्र आपला जातीचा माणूस निवडून आणायला लावायचा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे आता, कारण जिथे येतात तेवढेच घेऊ उगा बाकीचे नको। जालना जिल्हा मंठा परतूर घेऊ, काय म्हणणं आहे तुमचं? जालना जिल्ह्याचं काय म्हणणं आहे? आवाज येतो का तिकडे जालना मंठा परतूर वाले? सगळ्यांनी मंठा ताक तिथे लावायची ताकद सगळ्यांनी, कारण काही याच्यासाठी नाही घ्यायचं ती काही पाडायच्यात आपल्याला, काही याच्यासाठी नाही घ्यायचे की आपल्याला काही पाडायचे, कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? घेतले नाही त्याचा अर्थ आपण तिथं पाडणार बी आहे, कळालंय काही? मतदान खात बसण्यापेक्षा आपलं मोकळं ठेवायचं मतदान, दनादन पाडू पाडू टाकायचं, काय म्हणणं आहे सगळ्यांचं तुमचं? मला वाटतंय लाईव्ह करू नये ना, है ना? हा